पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची कला शिकवली जाते. ह्या विद्यार्थ्यांनी साकारलेली मूर्तीच पालकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापित करावी असं भावनिक आवाहन महापालिकेतर्फे केलं जात आहे. शिवाय तयार केलेल्या मूर्त्या पर्यावरणपूरक असल्यानं हा उपक्रम राज्यासाठी देखील पथदर्शी ठरतोय. पाहूयात एक खास रिपोर्ट. पर्यावरणपूरक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा यासाठी दरवर्षी आवाहन केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्त्यांचीच प्रतिस्थापना करतात, ज्यामुळे त्या मूर्त्यांच्या विसर्जनानंतर निसर्गाची आतोनात हानी होते. यावर पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक सुंदर उपाय शोधून काढलाय आणि मुलांनी तयार केलेली गणेश मूर्तीच घरामध्ये प्रतिस्थापित करण्याचं आवाहन करत महापालिकेतील तब्बल 107 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची शिकवण देणारे स्वतंत्र वर्ग सुरू केले. श्रद्धा ही महत्त्वाची आहे, श्रद्धा निश्चितपणे मनात बाळगली पाहिजे, पण आपल्या श्रद्धेचा चुकीचा प्रभाव निसर्गावरती पडू नये याची खबरदारी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. माझं आवाहन आहे की प्रत्येक पिंपरी चिंचवडकर आपल्या मुलांनी बनवलेली ती छोटीशी का होईना पण एक स्वतः मुलांनी बनवलेली मनानं श्रद्धेनं बनवलेली मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याचं पूजन करतील आणि त्याचंच विसर्जन करतील असं आवाहन या निमित्तानं आम्ही सर्व नागरिकांना करतो. अर्थातच या मुलांबरोबर शाळेतील शिक्षकांनाही हे प्रशिक्षण दिलं जातंय, त्यामुळे सुबक गणेश मूर्ती साकारण्याची कलाही जपली जाणार आहे. शिवाय या मूर्त्या पर्यावरण पूरक आणि आपल्या मुलांच्या चिमुकल्या हातांनी साकारल्याच्या भावनेतून प्रतिस्थापित करताना पालकांनाही आनंद होणार असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय. राज्य शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यायलाच पाहिजे, तर फक्त राज्य शासन नाही तर केंद्र सरकारने पण ह्याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे असं मी म्हणेन. आणि ह्याच्यामध्ये शेवटी सरकार म्हटलं की शेवटी जनता आलीच, तर जनतेचा सहभाग हा मिळतोय, पण त्यासाठी शासकीय मानसिकता जी निर्माण होण्याची गरज आहे, थोडक्यात राजकीय मानसिकता, ही जर निर्माण झाली तर आपल्या नद्यांचं प्रदूषण हे नियंत्रणात येणार आणि गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण अवश्य साजरा करू, पण त्याच्यासाठी प्रत्येक शाळेमधून प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना आणि पालकांच्या त्याच्यातून समाजाला हे कळलं पाहिजे की आपण नक्की काय करतोय. आणि ह्याच्यासाठी पुढाकार घेताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज ECLला जे एक सहकार्य आर्थिक नाही फक्त मानसिक सहकार्य जे आम्हाला मिळतंय आणि पाठिंबा मिळतोय याच्या जोरावर आम्ही गेल्या वर्षी 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. याआधी कधीच मूर्ती बनवली नव्हती, पण मला खरं खूप उत्सुकता होती की मला बनवायला यायला हवी आहे आणि मी आज ती बनवली, मला खूप आवडले. आणि नक्कीच तुम्ही, मी सगळ्यांना, मी टीचर आहे म्हणून मी नक्कीच माझ्या मुलांना शिकवणार आहे की कशी बनवायची आणि खूप सोपी बनवलं. मुलं बनवू शकतात तर नक्कीच आई वडिलांनी मदत केली तर अजून खूप सुंदर बनेल. आणि आपल्या गरज आहे आता सगळ्याला पर्यावरणाची की मूर्ती शाडूचीच बनली पाहिजे. खरं तर गणपती उत्सवाला अजून काही दिवस उरले असल्यानं हा उपक्रम राज्यभर राबवता येऊ शकतो, मात्र त्यासाठी पर्यावरण विभागाबरोबरच नागरिकांनीही अधिक पुढाकार घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.